स्पर्धेतले एक अर्धशतक देखील उल्हासच्या नावावरती आहे आणि या स्पर्धेतला तो अद्याप पर्यंतचा टॉप स्कोरर आहे उल्हास मोपे। साई स्पोर्ट्स सरळगाव विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव या दोन संघामध्ये ही घनघोर लढाई आपण मैदानामध्ये बघतोय। पहिला चेंडू गोलंदाज तुषारला बघतोय, इथे जांबुर्डे संघ सेलिब्रेशन करतोय। ओम हॅलो चेक जांबुर्डे संघ क्वालिफाई झालेला आहे आणि त्याला फीडबॅक देण्यासाठी मी चंद्रकांतजी शेट्टे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते सर जांबुर्डे संघाला फीडबॅक द्यायचे। थँक्यू सो मच, या दिवसाचे तुम्ही क्वालिफाय संघात आणि एक केक कापायचा आहे जांबुर्डे संघ। अहम बॅग किनवले यांच्या माध्यमातून ही फीडबॅक आपल्याला प्राप्त होते आणि त्याचबरोबर ओम ब्रदर्स केक शॉप यांच्या माध्यमातून आपल्याला केक प्राप्त होतोय जो विजयाचं सेलिब्रेशन इथे करेल जांबुर्डे संघ। या ठिकाणी सन्मान्य नंदू शिंदे रांगोळीकार शिरगाव यांचं आगमन झालेलं आहे। खरं तर दोन वर्षापासून आम्ही रांगोळी मिस करतोय, अन्यथा सचिन तेंडुलकरचा एक सुंदर फोटो आम्ही रांगोळीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं बघितलेला आहे। चेक चेक दानिवलीचे हरी भोईर, दानिवली संघाचे हरी भोईर यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी होता तो देखील आपण या ठिकाणी देणार आहोत। नरेश टोमे सर शिरगाव संघ अजून एक मॅच आहे तुमची, माफ करा जांबुर्डे संघ, जांबुर्डे संघ मॅच खेळायची तुम्हाला यानंतर। चेंडू उंच आकाशामध्ये, ओहो हो 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 काय कॅच, वाह अफलातून कॅच, जबरदस्त कॅच, सचिन चोरगे इज द मॅन। हे खरं तर पोलीस अधिकारी असलेले सचिन इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत, पोलिसांची फिल्डिंग टाईट असते आणि इथे पाहिला काय कॅच, म्हणजे गुन्हेगारांना कॅच करताना पोलिसांना आपण बघतो नेहमीच, इथे प्रत्यक्षात कॅच घेताना सुद्धा तितकीच तत्परता, तितकीच चपळाई, अक्षरशः तोंडात बोट घालायला लावणारा हा कॅच होता। चेक तर डॉक्टर बांदल सर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आणि हा सामनावीराचा पुरस्कार धानिवली संघाचे खेळाडूंना या ठिकाणी द्यायचा आहे। हरी भोईर यांना हा पुरस्कार दिला जातोय। डॉक्टर बांदल सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या धडाकेबाज चषकाचा सामनावीराचा पुरस्कार त्यांना या ठिकाणी। सोनारपाडा विरुद्ध नवापाडा, नवापाडा विरुद्ध धानिवली जो सामना झाला होता त्यामध्ये धानिवली संघाने विजय साकार केला आणि त्याचा सामनावीराचा पुरस्कार, धन्यवाद। डावेश्वर टाकलेला हा चेंडू, धावाची संधी असू शकते, तिथे सापळा लावलेला मात्र फसलेला, जीवदान म्हणावे लागेल, वेळ आली होती पण काळ आला नव्हता, समय बलवान होता आहे, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान। थ्रो चांगला होता मात्र त्याचं कलेक्शन थोडंसं खराब झालं तिथे आणि सामनावीराचा पुरस्कार जो वितरित केला जातोय धानिवली संघाच्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातोय, अभिनंदन। हरी भोईर यांना हा पुरस्कार दिला जातोय, धन्यवाद। ओव्हर टू नरेश सर, जाऊ शकतो परत एकदा मैदानामध्ये, एक सिंगल इथे प्राप्त होईल एका धावेबरोबरच। धावफलकावरती आपण पाहणार आहोत चार धावा, पाच पाच धावा, षटक पहिलं, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला, एक गडी बाद पाच।
धावफलकावरती मात्र 5 धावा आहेत. सुंदर षटक पहिले आपल्याला बघायला मिळालं गोलंदाज तुषार कडून. उल्हास मोहपे खरं तर अर्धशतक वेळ टॉप स्कोरर ऑफ दिस टूर्नामेंट आणि तो बाद झाला खूप लवकर. 3 धावा त्याने आपल्या संघासाठी फक्त जोडल्या. अक्षय आणि साई ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पाहिजे 2 धावा इथे आरामात पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. हळुवारपणे स्कोर 7 वरती पोहोचेल. दुसरं षटक वैभवच्या हातामध्ये सोपवलंय. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव या दोन संघामध्ये मॅच. डावखुऱ्या हाताचा फलंदाज साई ऑन स्ट्राईकला. याबरोबरच हो हलकासा चेंडूला हुक केला. तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला वरून सचिन चोरगे संघनायक स्वतः. एक खासियत आहे सचिन चोरगेची, पहा विजयासाठी हा खेळाडू किती प्रेरित असतो, आपल्या खेळाडूंना कसा प्रेरणा देत असतो. कारण एक संघनायक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. संघनायक नेहमीच गोलंदाजाच्या कुठेतरी जवळ क्षेत्ररक्षण करताना बघतो आपण नेहमी. मात्र सचिन चोरगे संघाची गरज ओळखून तो सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी इथे उचलतोय. हे डेडिकेशन महत्त्वाचं असतं, कोणत्याही संघनायकाचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. जिथे नेतृत्व चांगलं आहे, ही टीम सातत्यानं सचिन चोरगेच्या नेतृत्व आणि त्याच्या कौशल्यामुळं सातत्यानं वेगवेगळी आव्हानं सहजपणे पेलते. आम्ही अनेक वर्षांपासून बघतोय मी या मैदानामध्ये. या वर्षी देखील हाच प्रत्यय आला. समोर किती बलाढ्य संघ आला की हा संघ तितकाच कणखरपणे त्या संघाला तोंड देतो. उजव्या हाताने ओवर द विकेट फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता खरं तर ऑफला, मात्र आतलीकडे घेतल्यानंतर चेंडू मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने, थ्रो देखील तसाच वेगवान आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो इथे दुसरा. बैलगाडा शर्यतीचा आस्वाद घेतला नाही, क्रिकेटची बॅट हातामध्ये पकडली नाही. हे दोन ग्रामीण जीवनाचे आता अविभाज्य भाग बनत चाललेले आहेत. आणि बैलगाडा शर्यतींना बराच वेळ बंदी होती, ती बंदी आता उठवली गेली. कालच्या याचिकेमध्ये आपण पाहिलं की ॲनिमल बोर्डाने सुद्धा या शर्यती राज्य शासनाने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत ते आम्हाला मान्य आहेत आणि या अटींनुसार योग्य प्रमाणे व्हाव्यात, आमची काही हरकत नाही असं कळवलं आहे. आणि निश्चित कोर्टाकडून पुढच्या काही दिवसांमध्येच बैलगाडा शर्यतीवरची बंदी पूर्णपणे उठवली जाईल. याबरोबरच हा फटका खेळ हो हातामध्ये चेंडू नव्हता आणि त्यामुळेच फलंदाज इथे बचावला. एक धाव पाच पूर्ण होईल. धावफलकावरती 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतो आपल्या विभागामध्ये ज्या बैलगाडा शर्यती होतात त्या 2 बैलांच्या होतात. आमच्या विभागामध्ये होतात त्या 4 बैलांच्या होतात. घाटामधून आमच्याकडे घाट असतो, एकच धावपट्टी असते आणि सेकंद सांगितले जातात. तर आपल्याकडं शर्यत असते, जो आधी शर्यत पूर्ण करेल त्याला विजेता घोषित केलं जातं. एक वेगळी संस्कृती, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ही संस्कृती, शेतकऱ्यांच्या जीवनातील हा मनोरंजनाचा एक भाग आहे. परंतु अलीकडं स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त होते. उजव्या इष्टेच्या बाहेर, खूपच बाहेर चेंडू आहे इथे. पंचांच्या निर्णयाची आम्ही निश्चित वाट बघतोय. हात फैलावतायत पंच, वाईड चेंडू असेल. एक अतिरिक्त धाव 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. साई स्पोर्ट्स सरळगाव स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साई स्पोर्ट्सनं या स्पर्धेची बक्षीसपात्र फेरी गाठली, म्हणजे उपांत्यपूर्व फेरीमध्ये हा संघ दाखल झाला. इथे त्यांची मॅच आहे आणि ही मॅच जिंकल्यानंतर ते सेमीफायनलला पोहोचणार आहेत. ओहो शॉट दमदार आहे, कवाडर आहे, सॉलिड शॉट, बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट, वेगानं सीमारेषा पार, मिळत आहे 4. बैलगाडा शर्यतींचे प्रणेते आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मान्य देविदासजी शिंगोळ यांच्याकडून नरेश ढोमेंसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, धन्यवाद. तर इथे जाऊ शकतो आपण. धावफलकावरती 15 धावा नोंदवल्या जात आहेत. परत एकदा खूप चांगला फटका स्टिअर केला चेंडूला, स्क्वेअर कट
तिथे दोन धावा प्राप्त होऊ शकतात. फेक येते मात्र खूप स्लो येते, वेगवान फेक इथे अपेक्षित होती. दोन धावा प्राप्त होतील साई स्पोर्ट्स सरळगाव संघासाठी. धाव फलकावरती 17 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तर 6 बॉल पूर्ण झालेले, षटक संपलेलं आहे. 17 धावा धावफलकावरती आपण बघतो. वैभवच्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत, 1 गडी त्याने बाद केलेला आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. 2 धावसंख्येवरती अक्षय खेळतोय, विशाल 6 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि दर्शनच्या हातामध्ये चेंडू सोपं. खरं तर 4 षटकांची मॅच म्हटलं की 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करणं अनिवार्य असतं, त्यामुळे प्रत्येक षटक नव्या गोलंदाजाला द्यावं लागतं. स्पेल असा भाग क्रिकेटमध्ये, स्पेल अत्यंत महत्त्वाचा असतो, एंड अत्यंत महत्त्वाचा असतो. या गोष्टीसुद्धा अतिशय विचारपूर्वक संघनायकाला आणाव्या लागतात. कोणत्या एंडकडून कोणता गोलंदाज जास्त प्रभावी ठरेल ते त्याला बघावं लागतं. म्हणजे संघनायक हे पद जे आहे ते जरी कॅप्टन म्हणजे आपण बघू शकतो की लाईमलाईटमध्ये असतो, आपल्याला वाटतं की हा मुकुट त्याच्या शिरावरती अत्यंत शोभून दिसतो, परंतु संघनायकाचा हा मुकुट असतो की वरून तुम्हाला खूप चमचमता दिसेल, मात्र आतून त्याला काटे असतात आणि ते टोचत असतात, सारखं रक्त बंबाळ करत असतात. सोपं नसतं हा मुकुट परिधान करणं, आणि तरी देखील संघनायक अतिशय चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या टीमला चांगली लीडरशिप देण्याचा प्रयत्न करत असतो. विजयी होण्यामध्ये किंवा जिंकण्यासाठी संघनायकाचं योगदान निश्चित महत्त्वाचं असतं. पाहिजे इथे यावेळेस समालोचन कक्षाच्या बाजूने डाव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाज दर्शनला आपण बघतोय. खूप चांगला चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. ही खरं तर नॅचरल स्विंग असतो तो लेफ्ट हँडेड गोलंदाजाच्या बाबतीमध्ये, तो बघायला मिळतो सातत्यानं दर्शनकडून. एक चांगला चेंडू, दोन्ही चेंडू आपण पाहिले. खूप पुढे चेंडू टाकला होता आणि हलकासा बाहेर काढला. याबरोबर मात्र आपट बार होता, अपेक्षित इतकी उंची मिळाली नाही. चेंडूला फाईन लागला, स्क्वेअर लागला खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घ्यायची आहे. थ्रो गोलंदाजाकडे आणि इथे काय, ओ हो हो, व्हॉट अ थ्रो. फलंदाज होईल बाद, धक्का बसेल इथे तिसरा. कमालीचं क्रिकेट आम्ही बघतो या मॅच मध्ये. शिकार तुम्ही पाहताय. खर तर डाव टाकला होता फलंदाजांनी, डाव टाकला होता स्ट्राईक रोटेट करण्यासाठी, मात्र गोलंदाजांनी हा डाव उलटवून टाकला, त्यांच्यावरच फिरवला. टाकलेले डाव आणि उधळून लावलेले डाव आणि ते पाहणं म्हणजे विलोभनीय आनंद असतो क्रिकेटमधला, आणि तोच आपल्याला बघायला मिळाला. आज इथे शिवप्रेमी शिरगाव संघ देखील क्षेत्ररक्षणामध्ये खूपच दर्जेदार कामगिरी करताना बघायला मिळालेला आहे. जथ्रो आम्ही बघितले काही थ्रोज जे थेट यानंतरची मॅच आहे आणि आम्ही विनंती करतो जांभुर्डे संघाचे संघनायक आणि आनंदवाडी बॉईज आनंदवाडी संघाचे संघनायक, आपण या टॉस बॉक्स मध्ये. बरोबर ही इनिंग संपल्याबरोबर आम्ही टॉस करणार आहोत. आनंदवाडी बॉईज आणि जांभुर्डे, वीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कळम खंडेगावचे प्रसिद्ध खेळाडू सागर कापडे यांचं इथे आगमन झालंय, मनापासून स्वागत. खरं तर त्यांच्या घरी माझा मोबाईल विसरला होता, त्यांनी इथे मला आणून दिला.
त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. थैमान 8055 बॉस ग्रुप सरळगाव यांच्याकडून विशाल अर्थात गट्ट्या जाधव यांनी जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि बक्षीस जमा झालेलं आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू तसाच बाहेर घेऊन गेला फलक गोलंदाज. निर्धाव चेंडू इथे दर्शनकडून बघायला मिळतोय. कौतुक करावं लागेल दर्शनचं. केवळ तीन धावा या षटकामध्ये तो खर्च करतो. एक विकेट सुद्धा त्याने मिळवलेली आहे. याबरोबर ओहो स्लॉक केला. शानदार अफलातून शॉट षटकार. आम्ही म्हणतो असे फटके जर पडले ना तर होळी पेटवायची गरज नाहीये, थंडी आपोआप पळून जाणार आहे. वा वातावरणाची उष्णता इथे वाढवतोय तो फलंदाज क्षितिज इज द मॅन. चेंडू त्यांना सीमारेषे पार नाही, क्षितिजा पार लगावलेला आहे असं म्हणावं लागेल. जबरदस्त फलंदाज आहे. आजही त्याचे 2 फटके आम्ही बघतोय. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना अगदी अंधुक प्रकाशामध्ये सुद्धा त्यानं 2 षटकार खेळले होते. प्रेक्षक ते विसरायला तयार नाहीत आणि त्याचा संघ तो उपांत्य पूर्व फेरीमध्ये घेऊन आलेला आहे. क्षितिज ऑन स्ट्राइक. फुल टॉस होता हा. निश्चित त्यानं अनुमान लावलं नव्हतं की मला फुल टॉस मिळेल. वेगळ्याच चेंडूसाठी तो प्रतीक्षित होता, परंतु अचानक फुल टॉस आला आणि त्यामुळेच हा फटका निश्चित त्याला कव्हर करता आलेला नाही. तरी 1 धाव मिळेल. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आता इथे टाकलं जाणार आहे या इनिंगचं. साई स्पोर्ट्स सरळगाव संघानं 28 धावांपर्यंत पोहोचलेलं आहे. 9.33 सरासरीनं या षटकामध्ये त्याने धावा बनवलेल्या आहेत. विजयासाठी किती धावा पुढे समोर राहतील, किती धावा त्यांच्यासाठी सेफ ठरतील पाहूया. क्षितिज इथे स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती मोहन. लोवर फुल टॉस होता. परफेक्ट ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू व्यवस्थित खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. ओहो काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त फलंदाज बाद धक्का 4. पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतोय शिरगावचा संघ. निश्चितच जॉन्टी रोड्स नावाची लस टोचून ते आलेले असावेत. सुंदर क्षेत्ररक्षण. स्पायडरमॅन झालेत आज सगळे. ओहो खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू. बॅटची कड घेतली जरूर, मात्र एक टप्पा पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. धाव मिळणार नाहीत. 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोहन गोलंदाजी मार्कवर. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये खरं तर आल्हाददायक वातावरण असतं आणि त्यामुळं क्षेत्ररक्षण करण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि इतका सुंदर प्रकाश असल्यानंतर तर त्या मजेला निश्चित दुमारे फुटतील. पुन्हा चांगला चेंडू. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज कसा असावा इथे मोहन. सुंदर उदाहरण. 3 बॉल त्याने टाकले. 3ही बॉल परफेक्ट यॉर्कर आहेत. एकही टप्पा त्याने इकडं तिकडं अजिबात हलू दिला नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना मीटर पट्टी नाही तर फूटपट्टी नाही, तो मिलीमीटरची पट्टी घेऊन आलेला आहे. इतकी अचूकता आहे जशी एकलव्याची अचूकता होती. धनुर्धारी अर्जुनाची अचूकता होती आणि त्या अचूकतेने गोलंदाजी बघा. हलू हलकासा मागे आपटला त्याने चेंडू. स्क्वेअर लेगला खेळला. क्षितिजकडून 2 धावा प्राप्त होतील. धावफलक 2ने पुढे पोहोचेल. तो 31 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडू या डावातले शिल्लक आहे. अप्रतिम या षटकामध्ये 4 चेंडू मोहनने टाकलेत. फक्त 2 धावा त्याने इथे येऊ दिलेले आहेत. 3 धावा केवळ त्याने येऊ दिल्यात. गडीबात करताना जर यश आलेलं नसेल. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता, मात्र क्षितिज एकच धाव घेण्यास उत्सुक आहे.
धावफलकावरती 32 चार गड्याच्या मोबदल्यामध्ये साई स्पोर्ट सरळ गाव शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू इथे मोहनला टाकायचा आहे इनिंग मधला आणि त्यानंतर लगेचच पुढच्या सामन्याची नाणेफेक होणार आहे. डावखुऱ्या आताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सनी पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत शेवटचा चेंडू या डावातला निश्चित मोठ्या फटक्यासाठी तो प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे. गोलंदाज का कोणतं अस्त्र इथे वापरणार हे पाहणं मात्र मोठं मनोरंजक असणार मोठं रंजक असणार आहे. सचिन चोरगे डीप एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षण करेल. डीप लॉन्ग ऑनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग डीप लॉन्ग लेग डीप मिड विकेट ऑन साईडची रचना पुल पॅक सरळ बॅटनं खेळला हा चेंडू. लॉन्ग ऑन तिथे चेंडूवरती पोहोचेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अहो कलेक्शन थोडंसं खराब आणि दोन धावा इथे पूर्ण होतील. धावफलकावरती 34 धावा चार षटकांचा खेळ संपलेला आहे. साई स्पोर्ट्स सरळ गाव विजयासाठी शिवप्रेमी शिरगाव संघासमोर 35 धावांचं आव्हान. थँक्यू डी जे. तर इथे आपण टॉस बॉक्समध्ये चंद्रकांत शेटे सर जॉईन होत आहेत आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या इनिंगसाठी आता व्हॉइस ऑफ वाकळण म्हणून ज्यांना आपण संकुचित करणार नाही परंतु आपल्या अमोघ वाणीनं प्रबोधन प्रेरणा आणि प्रोत्साहन समालोचनातून एक वेगळं वातावरण निर्माण करणारे समालोचक आणि मॅचमध्ये जिवंतपणा आणत मॅच रंगवणारे समालोचक म्हणजेच ओंकार शेटे सर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर मॅच नंतर जाऊयात चंद्रकांत शेटे सरांकडे टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद नरेंद्र डोमे सर. आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करणार आहोत धडाकेबाज आयोजन कमिटीच्या वतीने. नंदू शिंदे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी शिरगावचे उत्कृष्ट रांगोळीकार त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. विनंती असेल नंदू शिंदे सर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. शिरगावचे उत्कृष्ट रांगोळीकार जगन शिंगोळे साहेब आपल्याच गावातील उत्कृष्ट पखवाज वादक तर त्यांचा मृदुंगमणी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. शिरगावचे प्रसिद्ध असणारे रांगोळीकार तर रांगोळी क्षेत्रात खूप मोठं नाव ज्यांनी कमावलेलं आहे असे नंदू शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि हा असा एक मंच आहे धडकेबाज वडवली तालुक्यातील विविध गुणीजनांचा सन्मान देखील इकडे केला जातो आणि एक विशेष सन्मान एका कलाकाराकडून दुसऱ्या कलाकाराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जगन शिंगोळे साहेब उत्कृष्ट म्हणजे मृदुंगमणी त्यांच्या शुभ हस्ते या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकाराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद आणि विनंती असेल दोन्ही टीमला टॉससाठी यायचं आहे. आनंदवाडी विरुद्ध जांभुर्डे एक महत्त्वाची मॅच आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आणि तुकारामजी ठाकरे साहेब या तिसरा दिवस आहे गावात परंतु तुमचे दर्शन झाले नव्हते माऊली या रामकृष्ण हरी. जगन शिंगोळे आपणास देखील विनंती आपण देखील या जयवंत अधिकारी आपणास देखील विनंती आहे. अविनाथजी शिंगोळे अरविंद अधिकारी हे सर्व वांक आमच्या वारकरी संप्रदायातील हे सर्व आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी क्या बात आहे म्हणजे डायरेक्ट कार्यक्रमातूनच इकडे दाखल झालेले आहेत. तर हा या
या सर्व आपल्या शुभ हस्ते हा आजच्या रात्रीतील शेवटची मॅच टॉस करून जिंकलाय आनंदवाडी. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. मॅच सुरू होते, जास्त काही वेळ घेणार नाही होत. आनंदवाडी आणि जांभुर्डे ही आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असेल. क्रिकेट रसिको चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला सरळगाव, यातील विजेता संघ मात्र मुरबाड तालुका गटातील फायनलमध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि यानंतर जांभुर्डे विरुद्ध आनंदवाडी हाही सामना जो असणार आहे, त्यातील विजेता संघ हा देखील उद्याच्या रात्री मुरबाड तालुका गटाची जी फायनल आहे, म्हणजे त्यातून जो जिंकेल तो मेगा फिनालेसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. त्यामुळे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच यानंतर असेल, परंतु चालू मॅचचा विजेता आणि यानंतरच्या मॅचचा विजेता तो उद्या मुरबाड गटातील फायनल मॅचमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यानंतरची मॅच देखील चुकू नका. पाहत राहा धडाकेबाज चषक. धन्यवाद. थँक्यू सो मच चंद्रकांत शेट्टे सर आणि नरेशजी ठुमे आणि निखिलजी ठुमरे या तिन्ही समालोचकांचा आवाज आपण ऐकत होता. कसं काय मुरबाड? सामर्थ्य सांगायला फक्त नाव पुरेसं आणि पराक्रम सांगायला आभाळ पुरं. फक्त एकच नाव, छत्रपती शिवराय. पूर्ण मुरबाडला मनाचा प्रेमाचा जय शिवराय. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे सतीश आणि सचिन, ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. आणि लक्ष आहे या मॅचमध्ये सरळगावनं पहिल्या सत्रात बॅटिंग करताना टार्गेट सेट केलंय, जे आपण पाहताय 4 षटक आणि 35 धावा, 35 to win. आणि मॅच आहे क्वालिफायसाठी. अगदी इथनं जिंकलात तर सेमी फायनल तुमची पाहती आहे वाट. बॉलिंग ट्रॅकवरती तयार गोलंदाज चेतन लाठे आणि अजूनही बाकी आहे क्षितिज कंठे. मजा येईल या मॅचला, रंगेल हा सामना, कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र राहा धडाकेबाज चषक 2022. टीमची टोटल जर आपण पाहिली तर फारशी मोठी नाही आहे. आणि लक्ष जर आपण पाहिलं तर सतीश आणि सचिन यांच्या स्वप्नांसमोर छोटं देखील नाही आहे. मजा येईल मॅचला. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिलं षटक महत्त्वाचं, कारण ते आहे P1 पावर प्लेचं. कारण खूप मिळतील स्वप्न पूर्ण न करण्याची, पण ती गेलेली वेळ परत नाही मिळणार. अभी नाही तो फिर कभी नाही. ऑन साईडला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचेल का? नाही, दूर राहिला चेंडू. पहिली सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि झाली आहे चूक. आणि चुकीला क्रिकेटच्या वर्तुळावरती माफी नाही. 4 धावा. अगदी सहजच बॉल कॅरी करायचा होता, झाली त्या ठिकाणी चूक आणि त्याची किंमत मोजावी लागली. ही वेळ ना आता परत कधी येणार नाही आहे. धडाकेबाज चषक आणि इथनं ट्रॉफी उचलायची आहे, तर हा सामना त्या चमचमत्या ट्रॉफीसाठी बक्षीस पात्र आहे. लिप्टम बॉल शफल झाले त्याच्या अगेन्स्ट, वेगवान बॉल होता, बॉडी लाईन शरीरावरती आदळला चेंडू, अपील झालं हलकस, चेंडू जातो डॉट. या मॅचमध्ये ना दोन्ही टीमला फक्त एकच करायचं आहे, दोन्ही टीमचं ध्येय आहे जिंकण्याचं. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे, सकाळी वृत्तमानपत्र ज्यावेळी बाजारात येतो त्याची किंमत 4 रुपये पर पेपर असते, ज्यावेळी रात्र होते त्याच भावानं तो रद्दीत किलोच्या किमतीत विकला जातो. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती आहे. त्यामुळे हा सामना ना अगदी त्या स्टेजला आहे जिथे आज दोन्ही गावांची प्रतिष्ठा, दोन्ही गावांचा सन्मान पणाला लागलाय. मॅच जाईल कुठे, सरळगावला की शिवप्रेमी शिरगाव? शफल झाले, आपला सिग्नेचर शॉट त्यानं खेळलाय, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्कोर लेगला, आता चूक नाही आहे. क्षेत्ररक्षण या क्षणाला चांगलं झालंय, रन्स मिळतील 2. ऑनलाईन असंख्य सारे प्रेक्षक आज 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. आज आपण जर पाहिलं तर कमेंट बॉक्स कम्प्लिटली फुल आहे,
प्रत्येक जन चर्चा करतो है, टनगिक लाइव हुशार है, सगळ्यांना खेळून ठेवले, वोटिंग पोल ऑन है, तुम्ही तुमच्या फेवरेट टीमला वोट करू शकता, मैच कोण जिंकेल त्यासाठी या सगळ्या गोष्टी आणि 8 कॅमेऱ्यांसोबत टेलिकास्ट है, तो चैनल सब्सक्राइबर करायला विसरू नका आणि मैच पाहायला विसरू नका, कारण स्पर्धा रंगती है मुरबाडच्या मानाची, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या सन्मानाची, वडवली गावाचा अभिमान, वडवली गावाची वाटचाल परंपरेची, विश्वासाची, क्रिकेट सोबत बांधलेलं अतूट नातं 48व्या पर्वाचं आणि नाव त्याचं धडाकेबाज। नावामध्ये सगळं काही आहे, म्हटलं जातं ना की नावात काय, जन्माला आल्यानंतर तुम्हाला नाव ठेवलं जातं, तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला नाव ठेवलं जातं, तुम्ही वाईट काम केली तुम्हाला नाव ठेवली जातात, मग कोण म्हणतं नावात काय, त्यांना एकदा सांगा नाम में ही तो सब कुछ है। आणि आज त्या नावाला तुम्हाला असं ब्रणवायचं आहे की ते नाव कुणी ऐकलं की समोरच्याच्या तोंडातून अगदी निघालं पाहिजे ब्रँड। आणि आज जगाला आवडेल ते करू नका, कारण जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून जगाल, स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड बनाल। आज तो ब्रँड बनायचं प्रत्येक प्लेयरला। ऑन साइडला फटका, फाइन लेगला, बॉल हवे त्या मॅची गोल्डन विकेट, डाउन दी बॉल, फिल्डर ठीपली कॅच आणि फलंदाज होतोय बाद, सचिन टीमचा कॅप्टन स्वस्तात बाद झालाय आणि धक्का लागलाय फार मोठा, जल्लोष सुरू आहे, कुठं आहे सरळगाव, एकदा आवाज तर व्हायलाच हवा, विकेट मिळाली आहे कॅप्टन सचिनची आणि धक्का लागलाय पहिला। डीजे खरतर ही ढोलकीची ती धून होती जी लावणीमध्ये वाजवली जाते, महाराष्ट्राच्या संस्कृतीतील लावणी देखील एक परंपरा आहे। पण मगाशी नरेश डोमे सरांच्या माध्यमातून आपण भरपूर बैलगाडा शर्यतींबद्दल ऐकलं, जशी लावणी महाराष्ट्राची परंपरा आहे तशी बैलगाडा शर्यत देखील। आणि म्हटलं जातं मित्रांनो, मुलीचा हात पकडायला नाही, बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काहीच लागतं। मी बैलगाडा प्रेमी। टीमची टोटला धावफलकावरती 9, षटक संपलं पहिलं आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय सरळगाव आणि या मुरबाड बेल्टला पडलेलं एक गोड स्वप्न आणि नाव त्याचं ट्रिपल के, क्षितिज कांतीलाल कंठे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, अर्थातच सरळगाव एक्सप्रेस। आणि वडील देखील सध्या मॅच एन्जॉय करतात, एक सॉन्ग तुम्ही ऐकलं असेल, पापा कहते बेटा मेरा नाम बड़ा करेगा, आणि अगदी आज वडिलांच्या नावाला शोभेल असं काम फक्त क्रिकेट विश्वात नाही तर आपण जर क्षितिजला पाहिलं तर प्रोफेशनल आय थिंक तो इंजिनियर आहे आणि तरी देखील गावाच्या क्रिकेटसाठी नेहमीच तो आवर्जून वेळ देत असतो। आणि त्या सोबतीनं मुरबाडचे तालुका प्रमुख म्हणून देखील त्यांनी भूमिका ठेवली आहे, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असताना देखील मुलाला क्रिकेटमध्ये घेऊन जाणारे फारसे कमी पाहायला मिळतात, कारण अनेक जण असेच स्वतःचा घिसा भरला, घर भरलं की सगळं काही संपलं, मग गाव कुठे त्याच्याशी घेणं धान्य नाही। हे व्यक्तिमत्व कांतीलालजी कंठे तर सगळ्याला अपवाद आहे आणि क्षितिज कंठे म्हटलं की येणारं फ्युचर आहे मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटचं, बट सध्या मैदानावरती शिवप्रेमी शिरगाव या टीमला त्यांच्या विरुद्धच करायची फाईट। बॉल तयार, सरळगाव एक्सप्रेस, पहिला बॉल एक्सप्रेस ट्रॅकवरती नाहीये, बॉल चालला फिल्डरला बीट करून फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन्स मिळतील त्या ठिकाणी 4। हौसलो की तर्कश में, हौसलो की तर्कश में, कोशिश का वो तीर जिंदा रखो, अरे हार जाओ मेरे दोस्त जिंदगी में सब कुछ सब कुछ, मगर जीतने की उम्मीद फिर से जिंदा रखो। सचिन चोरगे बाद झाल्यानंतर हा चौकार ते काम करेल फलंदाजी करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव टीमसाठी, हार मानेल ते नाव क्षितिज कंठे देखील नाहीये। हा वेगवान तेजतर्रार बॉल, कीपर करतोय काय, कीपर करतोय काय, लगातार जी झाली आहे दुसरी चूक, डॉट बॉल होता त्याच्यावरती आलाय बाईटच्या स्वरूपात 4 आणि मॅचचा रिझल्ट आता लागलाय, बॅट कट आहे म्हणजे कॅच ड्रॉप झाली आहे, सोपा साधा झेल सुटलाय आणि चौकार 2 आले। आता फक्त काय करायचंय शिवप्रेमी शिरगाव टीमला, पहिल्या षटकात 9 आल्या, 2 बॉल मध्ये 8 आल्या, क्षितिजचे 4 चेंडू फक्त बॅटरला मैदानावरती उभं राहायचं,
जरी चेंडू बॅटचा स्पर्श झाला नाही, रन्स झाल्या नाही, काही फरक पडत नाही, मॅच ओपन झाली आहे. कारण आता समीकरण तुमच्या समोर आहे. धावफलकावरती धावा लागले 17 आणि आता धावा करायच्या आहेत 16 चेंडूंमध्ये 18. उद्या गावदेवी गावठाण इन ऍक्शन आणि आज रात्रीच ते पोहोचलेत. वेलकम करण मडवी, अतुलजी मडवी, एक फार मोठं नाव रायगड क्रिकेटच्या पुरस्कर्त्यांच्या विश्वातलं, आणि त्यांचं करूया आज आपण वेलकम. आणि त्यांचा विशेष पाहुणचार देखील केला जाईल आमच्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं. सुरुवातीला तुम्ही 2 चौकार सोडले, आता या मॅचमध्ये भरपूर काही गमावलंय, ते म्हणजेच टीम सरळगाव. गोलंदाज करेल काय, क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही आहे, मात्र मॅच अजूनही संपली नाही आहे. हार नावाचा शब्द आहे ना, तो सरळगाव क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. 15 चेंडू 17 रनची गरज आहे या गावदेवी गावठाण टीम. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ना थके अभी पैर, ना अभी हिम्मत हारी है, हौसलों की जिंदगी में कुछ कर दिखाने की क्षितिज कंठे की अभी बारी है. आता त्याला लढायचं शिवप्रेमी शिरगावच्या विरुद्ध. एखादी विकेट, कमीत कमी 2 डॉट, 12 बॉल, 15 ते 16 रन्स कशा बाकी राहतील, मॅच कशी जिवंत राहील, तो प्रयत्न क्षितिज कंठेला करावा लागेल. हा वेगवान बॉल क्षितिज कंठेचा, तिथे देखील एक सिंगल मिळू शकती आहे. आणि यस, धावा कशाही येऊ, धावा येणं गरजेचं आहे. लेग बाईकच्या स्वरूपात ही सिंगल या ठिकाणी मिळाली आहे. अगदी सचिन चोरगे बाद झाल्यानंतर असं वाटलं की हा सामना काहीसा टर्न झाला आहे, पारडं भारी झालंय. बट म्हटलं जातं ना, माणसाला पर्वतानं नाही दगडानं ठेस लागते. मायनर मायनर मिस्टेक त्या नेहमीच घातक असतात. छोट्या छोट्या चुका ज्या तुम्ही फिल्डिंगमध्ये केल्या त्याची सध्या मोठी मोठी किंमत मोजावी लागती आहे टीम सरळ गावला. क्षितिज कंठेला जिथे विकेट मिळणार होती तिथे 2 चौकार आले. भरपूर साऱ्या चुका या मॅचमध्ये झाल्या, बट अजूनही सामना संपला नाही आहे. प्रेडिक्शन जिथे फेल आहे ते क्रिकेट आहे. हाफ ट्रॅकर, तिखट बाउन्सर होता, बॅटची कडा लागली आहे, क्षितिज कंठेनं घेतली आहे विकेट आणि पुन्हा एकदा पुनरागमन झालंय सरळगाव एक्सप्रेस. कारण आता यष्टी रक्षकांना फायनली दिली आहे 7 आणि धक्का लागतोय दुसरा टीम शिवप्रेमी शिरगावला. कमॉन जीजे. जे वेलकम बॅक, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटची जणू काही जत्रा सध्या तुम्हाला पाहायला मिळती आहे. अगदी ही गर्दी माझ्या कारकिर्दीत जर मी कुठे पाहिली आहे तर एक म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक, आणि एक म्हणजे अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ मोहपाडा त्यांच्या वतीनं सुप्रीमो चषक, अशा ज्या काही नामवंत क्रिकेट स्पर्धा आहेत तिथे पाहायला मिळते. आणि आज धडाकेबाज चषकानं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जिंकलंय. आणि या वडवली गावाला, मुरबाड तालुक्याला महाराष्ट्र टेनिस बॉलच्या पंढरीवरती ओळख धडाकेबाज चषकानं दिली आहे. अंतिम बॉल क्षितिज कंठेचा, सॉफ्ट हँड, लास्ट मोमेंटला कट केला, फिल्डिंग पुन्हा एकदा खराब, 1 रन मिळाली, आता मिळतील 2. सातत्यानं चुका आणि चुका मैदानावरती केल्या जात आहेत. क्षितिज कंठेला या ओव्हरमध्ये फिल्डरची 7 मुळीच मिळाली नाही आहे. षटक संपली आहे 2, धाव आहेत धावफलकावरती 22 ला विकेट 2, षटक देखील संपली आहे 2. आकड्यांचा खेळ मैदानावरती रंगतोय, मात्र मैदानावरती मॅचमध्ये काय बाकी आहे तर येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी धावा करायचे 13. हा सामना आहे ना संघर्षाच्या त्या विश्वातला आहे की जिथे एकाला विजय मिळाला तर तो ऐतिहासिक आहे आणि एकाला पराभव मिळाला तर त्याला 365 दिवस वाट पाहावी लागेल. धडाकेबाज चषक 2022 ही मॅच पाहिल्यानंतर आज मुरबाडचे चाहते खुश झालेत. क्लोज इन्काउंटर ज्याला म्हटलं जातं तो सामना मैदानावरती रंगतोय आणि ही मॅच पाहिल्यानंतर फक्त इतकंच म्हणेल, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यात छान आहे, काट्याती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान आहे, कारण सुखासाठी ते हसावं लागतं, दुःखासाठी ते रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. फाईट टू फिनिश,
कमबॅक या मॅच मध्ये होईल का. वी फॉल, वी फेल, वी ब्रेक, बट देन वी विल राइज अगेन. क्षितिज कंडेची सरळगाव टीम या मॅच मध्ये म्हणेल का की मॅच मध्ये जी मुवमेंट मिळाली आहे त्या मुवमेंट सोबत सचिन चोरगे अर्थातच मेजर त्यांची टीम हा सामना घेऊन उडून थेट पोहोचेल स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. दोन्ही टीमला फक्त इतकंच सांगेल, मुश्किल असं कहतो, उलझा ना करे हमसे, हर हालात में जीने का और जीतने का हुनर हमें आता है. अशा अनेक सारे उलटफेर आपण पाहिलेत. वेळेकडे देखील क्षितिज लक्ष असू द्या, ती देखील तितकीच महत्वाची आहे. बिकॉज टाईम इज मनी आणि टुर्नामेंट जर धडाकेबाज चषकाची आहे तर टाईम इज पॅनल्टी. जसा वेळ जास्त, अंतिम ओव्हरमध्ये एक फिल्डर बाउंड्री लाईनच्या आत, जे तुम्ही पाच सेट करता त्यातून एक 39 सर्कलच्या आतमध्ये घेऊन जावा लागेल. पहिलाच बॉल फटका चांगला सजवलाय 360 स्टाईल. साऊथ आफ्रिकेचा एबीडी आणि भारताचा सूर्यकुमार यादव स्काय शो मैदानावरती सुरू झालाय आणि सध्या हा शो आणि त्या शोचा सम्राट शिवप्रेमी शिरगावचा फलंदाज सतीश. पहिल्याच बॉल वरती फटकाला मोठा रन मिळाला, 4 लेस दॅन रन अ बॉल, 11 चेंडू फक्त करायचे, धावा 9. वेलकम षटकारानं स्वागत, आता स्विच हिट न केलंय. 6 की 4, 4 की 6 अंपायरचा इशारा आलाय, लगातार जी आली आहे दुसरी बाउंड्री, बॅक टू बॅक 2-4 सेकंड इन रो आणि मॅच झालीय खुली. समीकरण उरलंय 10 चेंडू 5. कमॉन डीजे. थँक यू. 1966 शिवतीर्थावरती गुंजलेला आवाज, जमलेला माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो, कम बॅक. आणि चेंडू जातो आहे या ठिकाणी डॉट. भरपूर काही गमावलं या मॅचमध्ये आता टीम सरळगावनं. आज रोहित मुंडे इंस्टाग्राम मॅन, सोशल मीडिया स्टार आणि आमच्या टनकिक लाईव्हचे कॅमेरामॅन, त्यांचा वाढदिवस. हॅपी बर्थडे ब्रो, विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वडवली संघातील एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत नवीन वडवली. अजून एक स्विच हिट आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्या मैदानावरती एकच आवाज, एकच आवाज, धडाकेबाज, आणि तो धडाका सुरू आहे सध्या शिवप्रेमी शिरगाव नावाचा. फलंदाजी करताना सतीशनं सचिन बाद झाला तर नंतर डाव सावरला. म्हटलं जातं ना, सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, यू क्रिएट हार्डवर्क यू गॉट अ सक्सेस. यशाचा एक प्रवास आहे, त्याचा अंत होत नाही, बट आता या मॅचचा अंत झालाय. 8 बॉल 1 धावेची गरज. पुन्हा एकदा स्विजीट खेळायचं होतं, यष्टी रक्षकानं पुन्हा एकदा केली चूक. या मॅच मधली जवळजवळ ही 5वी मिस्टेक होती. सिंगल कम्प्लीट झाली आहे का अंपायर्स कडे पाहिलं जात आहे अशाभूत नजरेनं. सिंगल झालीय पूर्ण आणि जिंकली या मॅच शिव प्रेमी शिरगाव टीमनं. आणि करूया आपण अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव टीमचं आणि हार्ड लक अँड टफ लक क्षितिज कंठे अँड टीम सरळगाव. भरपूर चांगलं क्रिकेट या मॅचमध्ये दोन्ही टीमनं खेळलं. छोले आसमा जमे की तलाश न कर, जिले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर.